नमस्कार, आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहत आहात तानाजी पाटील पिशवीकर हे संपूर्ण शैक्षणिक अभ्यासपूर्ण असे यूट्यूब चॅनल. चला तर पाहूया इयत्ता 8वी भूगोल विषयाची 8 गुणाची घटक चाचणी नमुना उत्तरासह. प्रश्न 1 अ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1 पृथ्वीच्या परिवलनास 24 तासाचा कालावधी लागतो. 1 तासात पृथ्वीवरील टिंब टिंब, याचं उत्तर आहे 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 2 प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो, याचं उत्तर आहे सिलिका. ब जोड्या जुळवा. 1 जागतिक प्रमाणवेळ, याचं उत्तर आहे 0° रेखावृत्त. 2 पृथ्वीची निर्मिती, याचं उत्तर आहे 460 कोटी वर्षे. प्रश्न 2 भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये 1 प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. पहा याचं उत्तर. 1 प्रावरणामध्ये शिलारसाची कोठी आढळते. 2 शिवाय प्रचंड उष्णता व दाब यामुळे अंतर्गत हालचाली निर्माण होतात. 3 ऊर्जा लहरींचे ऊर्ध्व दिशेत वहन होते. 4 परिणामी भूपृष्ठावर भूकंप व ज्वालामुखी यासारख्या प्रक्रिया सतत घडतात, म्हणून प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. 2 स्थानिक वेळ मध्यानावरून निश्चित केली जाते, याचं उत्तर पहा. 1 मध्यानी सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो. 2 तेव्हा दिनमानातील निम्मा वेळ पूर्ण झाला असे मानले जाते. 3 एखादे रेखावृत्त जेव्हा बरोबर सूर्यासमोर येते तेव्हा त्यावेळी मध्यान झाल्याचे गृहीत धरले जाते. 4 मध्यान वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखी असते, म्हणून स्थानिक वेळ मध्यानावरून निश्चित केली जाते. प्रश्न 3 एका वाक्यात उत्तरे लिहा. 1 जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात, याचं उत्तर आहे जगात जास्तीत जास्त 360 स्थानिक वेळा असू शकतात. 2 एका तासात किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात, याचं उत्तर आहे एका तासात 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 3 भूकवचाचे 2 थर कोणते, पहा याचं उत्तर. भूकवचाचे खंडीय कवच आणि महासागरीय कवच असे 2 थर आहेत. धन्यवाद.